नमस्कार बंधू भगिनींनो, मी महिला वाहक यशोदा पांढरे. यशोदा पांढरे या आहेत जळगाव आगारातील लेडीज कंडक्टर. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांनी भरलेल्या बसमध्ये मतदानाचे महत्त्व समजावून सांगताना त्या दिसतात. त्यांची ड्युटी जळगाव, धुळे, नंदुरबार, मालेगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आलटून पालटून असते. यापैकी त्यांची बस कोणत्याही बसस्थानकावर आली की त्या आजूबाजूच्या सर्वच बसमध्ये प्रवेश करतात आणि सोप्या आणि मनोरंजनात्मक भाषेत प्रवाशांशी संवाद साधतात. यावेळी त्या नेमक्या काय बोलतात ते ऐकूया त्यांच्याच भाषाशैलीत. मित्रांनो, तुमच्याशी बोलण्याचा उद्देश एवढाच. आज आपल्या देशामध्ये भारतीय संविधानाने प्रत्येकाला अधिकार मिळवून दिलेला आहे. वयाचे 18 वर्ष पूर्ण झाले म्हणजे मुलीचं लग्न करा किंवा मुलाचं लग्न करा असं नाही. वयाचे 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर देशाचं सरकार बनवण्याचा अधिकार तुम्हाला दिला आहे. आणि त्या अधिकाराचा फायदा म्हणजे तुम्हाला तुमचं एक मोलाचं मतदान मत देऊन तुम्हाला ते करायचं आहे. सरकार बसवायचं कुठलं? मित्रांनो, तुमच्यामध्ये असे कितीक लोक आहे की ज्यांनी खूप पावसाळे बघितलेत, अनुभव घेतले, आणि नवीन पिढी असताना सुद्धा त्यांना सर्व कळतं. कारण आजचा वर्ग हा प्रत्येक जण सुशिक्षित आहे, त्यामुळे योग्य तो उमेदवार देशहित बघून, फक्त कुणाचा चेहरा बघून किंवा कोण आपल्याला शेपाशे देणार या गोष्टी बघून न देता देशाचं हित कशात आहे, आपलं भविष्य कशामध्ये आहे. कारण तुमचं एकमत हे सरकार बनवूही शकतं व सरकार पाडूही शकतं. तुमच्या एका मताला ही किंमत आहे. 13 तारखेला लोकसभेचं मतदान आहे, तर तो दिवस कशासाठी? सरकारी कर्मचाऱ्यांना सुट्टी असेल, शेतकरी बंधू घरी असतात, बँका बंद असतात, तर तो त्या दिवशी हॉलिडे म्हणून पिक्चर बघणं, बाजारात जाणं, एन्जॉय करणं याच्यासाठी नसून तुमचं महत्वाचं लाखाचं मत देण्यासाठी तो दिवस निवडलेला असतो. तर त्या दिवसाला सुट्टीचा दिवस किंवा आरामाचा दिवस हा समजून न घालवता प्रत्येकाने बूथ वरती जाऊन आपलं योग्य मत आपल्या योग्य उमेदवाराला द्यायचं आहे. राहू शकतो आपल्या मुलांचं भविष्य सुरक्षित राहू शकतं, त्यामुळे आपला परिवार व आपला देश सर्वात महत्वाचा. आपला देश हा आपला परिवार आहे. आजपर्यंत एसटी महामंडळाच्या बसेस व कर्मचाऱ्यांना सरकारचे ब्रँड अँबेसेडर म्हणून ओळखले जाते, परंतु आता या कर्मचाऱ्यांनी निवडणूक आयोगाचे काम सुद्धा सोपे केले आहे. मतदानाचा प्रचार करताना त्यांना अनेकदा प्रवाशांकडून विविध प्रश्न विचारले जातात, परंतु त्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर अगदी हसत खेळत देताना दिसतात. बरं, मी एक मिनिट मावशी संबोधित.